अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 18 सप्टेंबर 2024 वार बुधवारपासून पितृपंधरवडा सुरू झालेला आहे, म्हणजे श्राद्ध तिथी सुरू झालेल्या आहेत. या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची जमेल तेवढी सेवा करायची असते, पित्रांसाठी सेवा करायची असते. गुरुचरित्रमध्ये असं सांगितलेलं आहे की जर देव कोपले तर गुरु आपल्याला वाचवू शकतात, पण जर गुरु कोपले तर आपल्याला देवही वाचवू शकत नाही. तर जसं आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे, तशी आपल्याला देवांची, आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींचीही सेवा करायची आहे. तर आपल्याला जर पितृदोष असेल, मग तो प्रखर असो, कमी प्रमाणात असो, जास्त प्रमाणात असो, ही जी श्राद्ध तिथी आहे ही पित्रांना समर्पित असते. तर ही पित्रांची सेवा करण्यासाठी हे 15 दिवस अतिशय महत्त्वाचं असतं, आणि आपल्याला जेवढ्या सेवा शक्य होतात तेवढ्या आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये करायचं असतं. कारण आपले जे पितृ असतात ते पितृलोकातून पृथ्वीवरती आपल्या आजूबाजूला सूक्ष्म रूपामध्ये वावरत असतात. ते पाहत असतात की आपली काय सेवा या ठिकाणी होत आहे, आपली श्राद्धतिथी व्यवस्थित केली जाते का, आपल्या घरामध्ये सुख शांती आहे का, आणि भरभरून आशीर्वाद देण्यासाठी ते आपल्या या ठिकाणी आलेले असतात. जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असतील तर आपल्या अनेक कार्यांमध्ये विलंब होतो. लग्न न होणं, संतती न होणं, कर्ज, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आजारपण, अशा अनेक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. आणि प्रखर पितृदोष असेल तर या सर्व गोष्टींचा सामना आपल्याला करावाच लागतो. मग तुम्ही कितीही शांती करा, काही करा, पण आपल्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे या पितृपंधरवड्यामध्ये जेवढी आपल्याला आपल्या पितरांची सेवा घर बसल्या करायची आहे, कसलाही खर्च न करता, अगदी छोटे छोटे उपाय आहेत, त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. पितृ नक्कीच प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतील. सगळ्यात आधी तर तुम्हाला पितृदोष आहे का हे ओळखण्यासाठी तो कसा ओळखावा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर तुम्हाला तशी कारणे आढळली तर तुम्हाला पितृदोष आहे असं तुम्हाला समजायचं आहे, त्यानंतर त्यावरती काय उपाय करायचा आहे याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. पितृ अष्टक स्तोत्र हे जे तुम्हाला दररोज 2 मिनिटाचं स्तोत्र आहे, हेही तुम्हाला दररोज श्रवण करायचं आहे आपल्या पितरांसाठी, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सर्व व्हिडिओ पहा आणि आपल्या पितरांच्या जमेल तेवढ्या सेवा करा. ज्या महिला असतात त्या जेव्हा माहेरवरून सासरला जातात तेव्हा त्यांचा जो माहेरचा पितृदोष असतो किंवा माहेरचे दोषही ते सासरी घेऊन जातात. सासरचा तर त्यांना पितृदोष लागतोच, पण माहेरचाही त्यांना पितृदोष असतो, आणि असे सर्व दोष तिथे त्यांना लागत असतात. तर या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढी स्वामींची सेवा करायची आहे. कारण काय होतं की आपण जी सेवा करणार आहोत त्यामध्ये पितरांची सेवा समाविष्ट असायला हवी. जेव्हा आपण स्वामींचा 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतो त्यातील 1 माळ ही पितरांच्या नावाने समर्पित असतो. त्यामुळे जेवढी जास्त आपल्याला स्वामींची सेवा शक्य होईल तेवढी या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला करायची आहे. इतर वेळेला आपण आपल्यासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, मुलासाठी, आपल्या संसारासाठी सेवा करत असतो, पण आत्ता आपल्याला ज्या काही सेवा करायच्या तेवढ्या सर्व सेवा आपल्या पितरांसाठी करायच्या आहेत. महिला ज्या असतात त्यांना 3 पिढ्यांचा पितृदोष लागतो, आपल्या आई वडील, आजी आजोबा, पंजोबा पणजी अशा पद्धतीने. तर तुम्हाला तो माहेरचाही असतो आणि सासरचाही असतो. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करत असाल तर 1 माळ पितरांच्या नावाने समर्पित असते. जर तुम्ही अशी सेवा 11 माळी दररोज करत असाल तर 1 माळ तुमची पितरांची सेवा होतच असते. त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्रचं पारायण जर या पितृपंधरवड्यामध्ये करता आलं ना तर नक्कीच करा. कारण गुरुचरित्र पारायण केल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तो नष्ट होतो. नवनाथ पारायण तुम्ही करू शकता, शिवलीलामृत पारायण करू शकता. फक्त एवढंच की हे जे पारायण तुम्ही करताय ते पितरांकडून तुम्हाला काहीतरी हवंय किंवा स्वामींकडून तुम्हाला काहीतरी हवंय यासाठी करू नका. फक्त पितरांना समर्पित सेवा म्हणून तुम्ही गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, शिवलीलामृत पारायण ही सेवा करू शकता. गुरुचरित्रची जर तुम्ही सलग 7 पारायणं केली ना तर त्यानेही तुमचा पितृदोष दूर होतो. किंवा तुम्हाला शक्य नसेल तर ॲटलिस्ट या पितृपंधरवड्यामध्ये 1 तरी गुरुचरित्र पारायण करा. खूप छान अनुभव तुम्हाला येतील, तुम्ही करून पहा आणि त्याचे अनुभव घ्या. जो स्वामी भक्त आहे ना तो नित्य सेवा केल्याशिवाय त्याचा दिवस संपूर्ण होत नाही, त्याला कसल्याही प्रकारचे नियम नाही. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही नित्यसेवा करू शकता. फक्त या पितृपंधरवड्यामध्ये जी नित्यसेवा करताना ती आपल्याला पितरांना समर्पित करायची आहे. आपल्याला काहीतरी हवंय म्हणून तुम्ही ही सेवा करू नका. तुम्ही स्वामींकडे बसलं की प्रार्थना करा की माझ्या पितरांना मोक्षता मिळू दे, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळू दे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. आमच्याकडून त्यांच्याविषयी काही चुकलं असेल तर त्या गोष्टींबद्दल पितरांकडून आम्हाला माफी द्या, किंवा आमचा पितरांचा आम्हाला आशीर्वाद द्या, आणि पितरांचा असाच वरदहस्त आमच्यावरती कायम राहू देत. आमची जी काही कामं विलंबित झालेली आहे पितृदोषामुळे असतील किंवा पितृ नाराज असतील तर ते सर्व दूर होऊ देत, आणि त्या पितरांना, पितरांच्या आत्म्याला शांती द्या अशी प्रार्थना करून तुम्ही जी काही नित्यसेवा करणार आहात ती करा.
तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे दररोजचे 3 अध्याय 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, किंवा 11 माळी नाही होत तर 1 माळ तुम्ही जप करा. तारक मंत्राचं अनुष्ठानही तुम्ही करू शकता तुमच्या पित्रांसाठी. त्याचप्रमाणे घोरकष्टधरण स्तोत्र जे आहे त्याचंही तुम्ही पठण करू शकता. आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, सद्गती मिळण्यासाठी, पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आणि पितृ प्रसन्न होण्यासाठी या सेवा तुम्ही करा. पित्रांचं नाव घ्यायचं, पित्रांचं स्मरण करायचं, पित्रांसाठी प्रार्थना करून तुम्ही घोरकष्टधरण स्तोत्राची ही सेवा करू शकता. अगदीच तुम्हाला काही शक्य झालं नाही तर स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे बसा आणि 5 मिनिटे स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. ते फक्त आणि फक्त आपल्या पित्रांसाठी करायचं आहे. जेव्हा तुम्हाला मासिक पाळी विटा येतं तेव्हा तुम्ही सेवा करू शकत नाही सुतक असेल, तर अशावेळी तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि ती सेवा तुमच्या पित्रांना समर्पित होणार आहे. फक्त कुठलीही सेवा करताना ती पित्रांसाठी मी सेवा करते अशी प्रार्थना तुम्हाला महाराजांना करायची आहे. बघा, पितृदोष असेल तर सतत गर्भधारणा होते, बाळाची वाढ होत नाही किंवा बाळाचा जन्म होत नाही, जन्म होण्याआधीच ते बाळ मेलं जातं किंवा जन्म झाल्यानंतर ते बाळ जातं, अशा अनेक गोष्टींचे दोषही आपल्याला लागतात. तर मग अशा वेळीही तुम्ही त्याच्या गर्भातील बालकाचा मृत्यू झाला, त्याचे दोष आपल्याला लागलेले असतील तर त्यांच्यासाठी ह्या सेवा करा, त्यासाठी तुम्ही माफी मागा. अशा प्रकारे तुम्हाला या पितृ पंधरवड्यामध्ये सेवा करायच्या आहे. मी एवढंच सांगेल की तुम्ही जी नित्यसेवा करता, स्वामीचरित्राचे 3 अध्याय 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप असेल किंवा 1 माळ असेल, तारक मंत्र असेल, गुरुचरित्र पारायण असेल, स्वामीचरित्र सारामृत असेल, लीलामृत शिवलीलामृतचं पारायण असेल, नवनाथचं पारायण असेल, या सर्व सेवा जेव्हा पितृपंधरवड्यामध्ये तुम्ही करणार आहात ना, त्या सगळ्या सेवा, सगळ्या नित्यसेवा तुम्हाला पित्रांना समर्पित करायच्या आहेत. ज्या सेवा तुमच्या संकल्पयुक्त एखाद्या इच्छेसाठी चालू असतील त्या तुम्हाला तशाच चालू ठेवायच्या आहेत. पण इतर ज्या सेवा तुम्ही करणार आहात त्या सेवा मला काहीतरी पाहिजे म्हणून करू नका, तर पित्रांना समर्पित करा त्या सेवा. जर तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न असतील ना तर कुठलीच गोष्ट तुमची अडणार नाही, कुठलीच नाही. ज्या कामामध्ये तुमचा विलंब होतोय ना आणि पित्रांचा जर तुम्हाला या पितृपंधरवड्यामध्ये आशीर्वाद मिळाला, पित्र तुमच्यावर प्रसन्न झाले तर तुमचं कुठलंच काम विलंबित होणार नाही, सर्व कामे मार्गी लागतील, संकट दूर होतील, त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे या 15 दिवसामध्ये ज्या काही सेवा तुम्ही करणार आहात, कुठल्याही असो, मग आपल्या स्वामींच्या नित्यसेवा असो किंवा इतर सेवा ज्या तुम्ही करता, त्या सर्व सेवेंमध्ये कसल्याही प्रकारचा तुमचा स्वार्थ तुम्ही साधायचा नाही आहे. मला काहीही नको, या सर्व सेवा मी ज्या करते त्या मी माझ्या पित्रांना समर्पित करते असं म्हणूनच तुम्हाला त्या सेवा करायच्या आहेत. तर झालेली अगदी छोटीशी माहिती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.